आप्पा खोतान 10 गाव पालती घालून हुकमी एक्का म्हणावा असा एक पानाड्या। पानाड्या म्हणजे जमिनीखाली असल्या पाण्याच्या साठ्याचा अचूक अंदाज सांगणारी व्यक्ती। तर असा पानाड्या शोधून आणला। खोताची 20-25 एकर शेती एक ठिकाणी, मात्र पाण्याविना तहानलेली। आप्पा खोत ही जमिनीप्रमाणेच आभाळाकडे डोळे लावून थकलेला, पार आत शिनून गेलेला। असेल जमिनीच्या पोटात पाणी तर जवार योजनेतून एखादी विहीर खोदून मळा पिकवावा असे मजले त्यानं मनात बांधले होते। पानाड्याने नारळ हातात धरून 25 एकर रान पायाखाली घातला आणि ओढ्याकडेला खोताजवळ येऊन थांबला। त्याच्या चेहऱ्यावरील निराशा पाहून खोताचाही चेहरा पडला। पानाड्याने नकारार्थी मान हलवली, तसा खोत मटकन खालीच बसला। ओढ्या पलीकडील हिरव्या गार जांभळीनं पानाड्याचं लक्ष वेधलं। खोताने डोक्याला हात लावलेला पाहून हिरमुसलेला पानाड्याचा चेहरा एकदम फुलला। नारळ हातात धरून पानाडी ओढ्यातून पलीकडे गेला। जांभळीच्या सावली जाताच काय आश्चर्य, हातातील नारळ जादू झाल्यासारखा उठून उभा राहिला आणि पानाड्याचं मन मोहरलं, चेहरा उजळला। त्यानं गडबडनं खोताना हाक दिली, तसा खोत उठून ओढ्या पलीकडे गेला, म्हणाला, काय म्हणताय मामा, ही जांभाळ आणि त्याखालचं शात तुमचंच काय? पानाड्यानं प्रश्न केला। नाही हो, ओढ्या पलीकडे मी कशाला येऊ, हे इटोबा कांबळेचं शात, खोतानं खुलासा केला। आवं, या जांभळीखालीच वाव दोन वाव अंतरावर जिवंत झरा आहे, इथं खोदा, मांडीसारा उमाळा फुटल, हिर काढून 2 इंजिन बसविले असा तरी इंचभर पाणी कमी व्हायचं नाही। काय सांगता काय? खोत एकदम बोलून अवाक झाला। आवं, लबाड निघालं तर ह्यो धंदा सोडून काशीला जाईन मी तीर्थयात्रा करत, आता बोला। पानाडी शपतेवर बोलल्यागत बोलला, बोलायचं काय, लंकत सोन्याच्या इटा असून त्या आमच्या काय कामाच्या? खोता असं बोलला आणि दोघंही घराकडे वळले। खोताला झोप लागना, कूस बदलत बेचैनी वाढली। माझ्या 25 एकरात पाण्याचा ठिपूस नाही आणि त्या इट्या कांबळ्याच्या एकरभर शेतात मांडीसारा झरा फकस्त ओढा तेवढा मधी। त्या पाण्याला ओढा लवंडून आतल्या आत माझ्या शेतात यायला काय झालंय त्या देवाला ठाव। खोताला अस्वस्थ वाटू लागलं, चैन पडना। काय बी करून इट्याकडून तेवढं जांभळीचं टपणं इकत घ्यायचं एवढं खरं? खोतानं निश्चय पक्का केला आणि भक्तायला खोत हरिजन वाड्यात घुसला। विठोबाच्या बसक्या चौकटीतून वाकून आत गेला। विठोबानं अंतरलेल्या घोंगड्यावर बसत म्हणाला, काय इटोबा, कसं चाललंय तुझं? विठोबाच्या जीवाला कातर लागली। खोत मालक एवढ्या येरवाळी गरीबा घरी कसं आलं म्हणायचं? त्याला कोडं सुटना। खोत मालक गरीबा घरी येणं केल्यासा, काय काम होतं काय? सांगावा धाडला असते असा तर मीच आलो असतो की, तुम्ही का उगाच त्रास घेतलासा? इटोबाला आचार होऊन म्हणाला, हे बघ इटोबा, गरीब शिरमन असं काय नसतंय बाबा, आता काम माझं म्हटल्यावर मला याय नको। खोत गोड बोलत होता। काम आणि ते बी माझ्याकडं, कसलं म्हणते असं सांगा तरी। विठोबा मध्येच विठोबाची बायको बया चौकटीला येऊन म्हणाली, मालक चा ठेव वाईच घेते असा? नको नको बया बाई, मी चा घेऊनच आलोय। खोत गडबडनं बोलला, बयाला हे ठाऊकच होत हरिजना घरी पाणी बी प्यायचं नाही ते, पण तिनं आपला शिष्टाचार पाळला, आग्रह केला नाही। बरं खोत मालक, काय काम होतं ते तरी सांगा।
विठोबाच्या जीवाला उगाचच घोर लागला होता. हे बघ इटोबा, खोतानं मुद्द्याचं बोलायचं म्हणून तोंड उघडलं. ताकाला जाऊन मोगा लपवायची माझी औलाद नव्हं, काय ते सप्पय सांगतो. आता तू माझा शेत शेजारी, ओढ्याच्या पलीकडं माझी सहमती जमीन आणि पलीकडं तुमच्या समाजाची, त्यात माझ्या शेताला लागून तुझी एकरभर शेती. आता मुद्द्याचं सांगतो, तुझं जांभळीचं टप्पण मला खरेदी पाहिजे, यो दांडगावान हवं. तू सांगशील त्या दरानं रोख इकत घेतो. काय बया, दोघं नवरा बायको काय तू विचार करून चार रोजानं सांगा मला. गावातील तालेवार व्यक्तीनं हरिजनानं दुखवून चालण्यासारखं नव्हतं. त्यांच्या आश्रयाने जगणं ही प्रवृत्ती प्रत्येक हरिजनाच्या रक्तात होतीच. विठोबाही त्याच मोजमापातील, मात्र पोटाला लागणाऱ्या हातातील भाकरी दुसऱ्याला देणं त्यांच्याही जीवावर आलं. मनाचा निग्रह करून म्हणाला, खोत मालक, एक गोष्ट विचारली तर राग याचा नाही ना. अरे इटोबा, राग लोभ कशाला बाळगायचा, काय मनात हाय ते बिनगोर सांग. मला एक सांगा, तुमची एवढी मायंदाळी जमीन असताना माझ्या एका टपण्यापायीच कुठं घोडा आडलंय म्हणायचं तुमचं. हा आता हे बघ इटोबा, मला तुझ्यापासून काय बी दडवून ठेवायचं नाही. काल मी यो गाजलेला असा नामांकित पानड्या आणला था, तेनं माझं सगळं शिवार सोडून तुझ्याच जांभळीच्या टपण्यात पाणी धावलं. आता गैरसमज करून घेऊ नका, पण खरं सांगतो तुला, तू का कधी मधी हिरबीर काढायच्या भानगडीत पडायचा नाहीस. तवा म्हटलं आपण काढू, हाय काय त्यात, तुझं बी शात पाणी पिल आणि माझं बी, कसं पटतंय ना हो तुला. काय बया बाई, खोतानं आलटून पालटून दोघांकडे बघत साखर पेरणी केली. विठोबा विचारात पडला, जांभळीखाली पाणी आहे हे त्यालाही ठाऊक होतं. बोलता बोलता एकदा पाहुणा बोलला होता, पण खर्चाअभावी विहीर खोदण्यास त्याला जमलं नव्हतं. आणि दुसरी गोष्ट अशी की खोतानं 2 वर्षामागं त्या भल्या मोठ्या जांभळीसाठीच सरकारी मोजणी आणली होती, त्यावेळी झालं उलटच, खोतच तोंडावर पडला. वाढ वडलापासून त्याच्या हातीत असलेला ओढा जांभळी सकट विठोबाच्या हातीत आला. मात्र जमेची बाब एवढीच की त्यामुळं तेढ वाढली नाही. चित्र स्पष्ट झालं, खोत शेत शेजार आणि शेजार धर्म म्हणून पहिल्यासारखाच बोलून चालून राहिला. आता नेमकं खोताच्या पोटात काय शिजतंय कळायला मार्ग नव्हता. तरीही विठोबा म्हणाला, खोत मालक, तुम्ही तालेवार माणसं, लात मारशीला तिथं पाणी काढशीला, पैसा अडका बक्कळ हाय, माझं टपनच काय तर माझ्या साऱ्या शेतासकट मला बी जाग्यावर इकत घेशीला. आता राग मानू नका, तुम्हाला तर ठावच हाय, माझा थोरला लोक गणोबा कावी न गेला, लहानग्या भीमाकडं बघून आम्ही दिवस काढला हो, योग लोक गेला योग हाय, तिच्या बी जीवाला आदनं मधनं बरं नसतंय, धाप लागती. मी जर असा एक टापण इकाय लागलो तर त्या पोरांना आणि आम्ही पोटाला खायचं काय, भाकरी कशी मिळवायची. तवा राग धरू नका मालक, टपणं काय मला द्यायला जमायचं नाही, बघा दुसरं काय बी मागा, खरं टपणं सोडून आणि गरीबाच्या पाठीवर मारा, खरं पोटावर मारू नका मालक. इटोबा लाचार होऊन पण तितक्याच कळवळीनं स्पष्टच बोलला, विठोबा बघ, पुण्यांदा विचार करून दोघं नवरा बायको चित्तामतानं बोलून ठरवा, तुझं माझं दोघांचं बी भलं होईल, निदान शिवारात प्यालं तरी पाणी होईल. विठोबानं हात जोडलं, म्हणाला, खोत मालक, तुमचं सगळं खरं, पर खरंच नाही जमायचं, हे माफी करा. विठोबाचं हे निर्वाणीचं बोलणं ऐकून खोत तिथं थांबला नाही, एक जात माजुरी झाल्यात सगळी.
असं मनात म्हणत गुमान बाहेर पडला. विठोबाचा लहानगा 6 वर्षांचा मुलगा भीमा, त्याच्या अगोदर गणोबा 10 वर्षांचा असताना काळानं हिसकावून घेतला. नवरा बायको भीमाच्या तोंडाकडे पाहून दिवस काढत होती. जगण्याला तेवढाच एक आशेचा किरण होता, मात्र देवानं त्यालाही निरोगी ठेवलं नाही. हृदयाला बारीक छिद्र देऊन जन्माला घातलं. गरिबाची अशी सत्व परीक्षा घेऊन देव कोणत्या जन्माचं पातक त्यांच्याकडून फेडून घेत होता हे त्याचं त्यालाच ठाऊक. भीमाला धाप लागली की विठोबा त्याला दवाखान्यात पळवायचा, गोळ्या औषधानं तात्पुरता आराम पडायचा, असं वरचे वर घडायचं. डॉक्टरांनी विठोबाला निर्वाणीचं सांगितलं होतं. भीमाचे हृदयाचे ऑपरेशन करावं लागेल, दुसरा पर्याय नाही, नाहीतर मुलगा हातचा जाईल. पण फाटक्या पदरचा विठोबा चाल ढकल करत पुढे ढकलत होता. पैशाचं स्वांग त्याला आणता येणार नव्हतं. जमवा जमव करून पोराचं ऑपरेशन करायचंच हे मनात पक्क ठरवून होता. पण काळ कुणासाठी थांबत नसतो हे त्याला कोण समजावून सांगणार? सदुवाण्याची लाकडं फोडून विठोबाच्या हातावरील फोड उठून फुटले होतं. बाया त्यावर फुंकर घालून तेल लावत होती. वाण्यानं दिलेल्या 100 हिरव्या नोटेपुढं विठोबाला त्या फोडाचं कौतुक वाटत नव्हतं. का का की भीमाची बाराखडी चालू होती. सुरुवातीला हळूहळू असलेला भीमाच्या घोकंपट्टीचा आवाज एकदम चढा लागला. इंजिनानं सावकाश वेग घेतल्या का झालं होतं आणि अचानक त्याला जोराची धाप लागली. इंजिनाचा पट्टा तुटतो की काय असं झालं. भीमा एक बगली कंडून जोर जोरात धापू लागला. श्वास उच्छ्वासाच्या लईबरोबर छातीचा भाता धपापू लागला. बया विठोबाच्या हातापायातून पाणी पळालं. घाईघाईनं गावातील डॉक्टर आणून भीमाला तपासलं. डॉक्टर म्हणाले, विठोबा पोरग्याला लवकर हलवा तालुक्याच्या गावी, हेळसांड करू नका, वेळ न घालवता निघा. बया विठोबाचं अवसान कळालं. माणसांचा एकच गलका उसळला. बग्यांची गर्दी झाली. कुणी वारा सोडा म्हणाले. आनंदा मास्तरानं सुज्ञपणानं ताबडतोब गाडी मागवली. भीमाला थेट तालुक्याच्या मोठ्या दवाखान्यात नेऊन भरती केलं. डॉक्टरांनी तपासलं, पूर्वीचं जुनं रिपोर्ट वाचलं. लवकरात लवकर ऑपरेशन करायला हवं, डॉक्टरांनी निर्णय सांगितला. खर्चाचं गणित 1-2 लाखात खेळणार होतं. विठोबा बया चव अंगाने यडबाडून गेली. धीर देणारही कुणी नव्हतं. डॉक्टरांनी समजावून सांगितलं, धीर दिला. म्हणाले, घाबरून जाऊ नका, ऑपरेशन नंतर मुलगा अगदी ठणठणीत बरा होईल. 4 दिवसात पैशांची व्यवस्था करा. विठोबाला मुलगा वाचणार म्हणून थोडा धीर आला. मात्र पैशाचा आकडा ऐकून आकडी आल्या गज झालं. पायाखालची जमीन सरागली. एवढ्या मोठ्या रकमेचं करायचं काय? कुठून जोडणी लावायची? विठोबाला पैशाचा डोंगर दिसू लागला. पण विलाज नव्हता, स्वस्त बसून चालणारं नव्हतं. धडपड करणं गरजेचं होतं. उठला, बायाला तिथं थांबून थेट गावी आला. वाऱ्यासारखी बातमी गावभर पसरली होती. काय रे विठोबा, पोराचं कसं आहे आता? कुणी विचारलं, त्याकडे विठोबाचं लक्ष नव्हतं. तो चक्रावल्या गत आपल्या संद्रीत चालत होता. विठोबा आपल्या समाजात भीमनगरात आला. जवळजवळ त्याच्यासारखाच लाचार आणि गांजलेल्या परिस्थितीचा तो समाज विठोबाला काय आणि कशी मदत करणार होता? विठोबा आनंदा कांबळे मास्तराच्या RCC घरासमोर येऊन थांबला. अख्ख्या हरिजनवाड्यात हे एकच घर मोठं आणि नव्यानं बांधलेलं होतं. त्याला आशेचा किरण दिसला. इथं मागणी केली तर थोडंफार पैसे मिळतील. भावडे आशेनं आत गेला. म्हणाला, मास्तर, डागदरने ऑपरेशन करायला सांगितलंय.
खर्च 1-2 लाख येणार आहे. गरीबाला लई थोडी मदत करा. नाही म्हणू नका, चाकरी राहतो तुमच्यात. सारा ऐकून घेऊन मास्तरानं तोंड उघडलं. विठोबा तात्या, कसं सांगू तुम्हाला, मला नोकरीला लागून अशी झालीत किती वर्ष, जेमतेम 5-6. तुम्ही बघताय बी, शिक्षक बँकेचं 8 लाखांचं कर्ज काढून हे घर बांधलं. पगाराचं म्हणाल तर घर खर्चापुरता कसा बसा 2-3 हजार हातात येतो, बाकीचं बँक हप्त्याला जात्यात. कसं करायचं सांगा, रुपया नाही खिशात, बडा घर पोकळवासा असं झालंय. आणि जाताना 2 हजार होते तेवढे मीच दिले ना तुम्हाला, न मागता. लाचार झालेल्या विठोबाला पुढं काही बोलता आलं नाही. गुमान उठून बाहेर पडला. हरिजनवाड्यात लाखानं मदत करणारा तसा कोणी तालेवार नव्हताच. विठोबा गावात आला, त्याला सदुवण्याची आठवण झाली. तसा तिकडं वळला. त्याचं किराणा दुकान होतं, 5-25 हजार मिळतील अशी आशा वाटली. सदुवान्यानं काखावर केल्या. खुळा का काय विठोबा, तू बघतोस बी, लागोपाठ 3 पोरींची लग्न केली, होता नव्हता सगळा पैसा वतला नुसती आब राखण्यासाठी. त्यात म्हातारीचं दुखणं तोंड वर काढू दे ना. 2 पोरं मोठ्या शाळेची, त्यांचा खर्च, लोकांसनी दुकान दिसतंय, खर ते चालतंय नाही चालतंय म्हणून कोण विचारतोय काय? काय सांगायचं बाबा तुला, भीक नको खर कुत्रावर असं म्हणायची पाळी आली. आणि विठोबा उठला, जाधव डॉक्टरांच्या दारात घुटमाळला. आज जावं की नको जावं? नकोच. डॉक्टर काय गुणाचा हाय हे त्याला माहीत होतंच, त्यामुळं पुढं गेला. पाराला वळसा घालता समोरून पाटील गुरुजी येताना दिसलं. अलीकडंच रिटायर झालेलं, बक्कळ पैसा होता पण हातातून दमडी सुटायची नाही. महाकंजूस माणूस, स्वतःच्या पोरांनी 100 पैसा मागितलं तरी एकदा देणार, तेही तुकडे. अशी गत, तिथं परक्याचं सोडाच. पण नडल्या माणसाला अक्कल नसते, तर लाज कशाची? विचारून तरी बघूया असा विचार विठोबानं केला. पाटील गुरुजी विठोबाकडं पाहून न पाहिल्यागत करत बाजूनं जात होते. त्यांना पुढचं ठाऊक होतं, मग बळच विचार कशाला. मात्र विठोबाच त्यांना सामोरा गेला. काय करणार, अडला हरी की गाढवाचं सुद्धा पाय धरण्याची पाळी येते. हे तर साक्षात गुरुजी होतं. राम राम गुरुजी, विठोबानं लाचारनं हात जोडलं. राम 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 राम. काय रे विठोबा, मुलगा कसा आहे आता? औपचारिकपणे गुरुजींनी विचारलं. गुरुजी, तेच सांगायसाठी थांबवलो तुम्हाला. जोडलेले हात तसेच ठेवून विठोबा म्हणाला, ऑपरेशन करायला पाहिजे हो, पैशाची लई नढाय. तुमच्यानं काय होतंय काय बघा की. अरे अरे अरे, गुरुजी कळवळीनं म्हणाले, निदान तसे दाखवून म्हणाले, विठोबा वेळ चुकली म्हणता ते यालाच. 2 महिने घरात 50 हजार पडून होते, कालच पतसंस्थेत दामदुपटीत गुंतवले. फार वाईट वाटतं. चेहऱ्यावर आणता येईल तेवढी निराशा आणून गुरुजी हळहळले. गुरुजी, पाया पडतो तुमच्या, तेवढं माघारी घेता येतील काय बघा की. विठोबा गुरुजींच्या पायावर वाकला. वाकलेल्या विठोबाला उठवत गुरुजी म्हणाले, खुळा की काय विठोबा, तू पतसंस्था आहे ती, तसं केलं तर काय पत राहायची माझी तिथं, तू सांग. नाही जमायचं म्हणता मग, विठोबा आगतिक होऊन म्हणाला. छे छे, म्हणत गुरुजी सटकले. पतसंस्थेचं नाव निघताच विठोबाला काहीतरी सापडल्यासारखं झालं. त्यानं थेट संस्थेच्या चेअरमनचं घर गाठलं. चेअरमन साहेब, पोराचं ऑपरेशन आहे,
लय थोडं कर्ज मिळालं असतं तर लय उपकार होईत बघा. विठोबा आशेनं पाहू लागला. कर्ज होई देऊ की, तारण काय देणार? चेअरमन गुरमीत बोलल्यागत बोलला. त्याला पोराचं काय सोयर सुतक नव्हतं. तारण म्हणाल तर एकरभर रान हाय माझं. मान हलवून विठोबा म्हणाला, ठीक आहे, 7-12 घेऊन येत राट्याकडनं. 2 जामीनदार, त्यांचं बी 7-12. करू महिन्याभरात तुझं काम. महिन्याभरात? तवर पोरग सरगाला जाईल माझं. अहो आज उद्या पैसे पाहिजेत मला. अरे विठोबा, ते काय घरच्या कपाटातलं उचलून द्यायचं आहे ते. 1000 भानगडी त्याला. कमिटी बसणार, त्यात तुझं कर्ज मंजूर होणार, मग पुढच्या गोष्टी. चलतो चेअरमन साहेब. असे जाकिरनं मावळला तसा विठोबा तिथं थांबला नाही, थेट घरी निघून गेला. दुपार टळून पुढं गेलेली, मन खिन्न झालेलं. मात्र उरात अशा जिवंत होती. जेवण नव्हतं, कुणी घासभर खातोच खा म्हणून विचारलं बी नाही, इच्छा बी नव्हतीच. निदान घोटभर चहा तरी करून घ्यावा का? विठोबानं चुलीत जाळ केला, चहाचं आदान ठेवलं. चहा रटरटून शिजू लागला. अंगावरची पाल झटकावी तसं आपल्याला साऱ्याने झटकून लावलं. वाईट यायला पडत्या काळात कोण कुणाचं नसतं हेच खरं. आता कुणाची दारं पुजायला जायचं? कुणी टोले जंग घरं बांधली असतील, कुणाचं आजारपण, कुणाच्या लेखी बाळी खचून दिले असतील, दुकानाला दवाखान्याला गिराईक नसेल, कुणी बँकेत पैसा गुंतवला असेल. ज्याच्या त्याच्या 1000 भानगडी आहेतच. असा कर्णाचा अवतार गावात कोण आहे म्हणा, जो आपल्याला चंदनाचा खांब तोडून किंवा मरते समयी तोंडातील सोन्याचा दात दगडानं पाडून देईल असा. चहाला उकळी फुटली, त्यात विठोबाला जांभळी खालचा जिवंत पाण्याचा उमाळा दिसला. ग्लान चेहरा क्षणभर मोहरला. चहा कपातून पिण्याचं भान हरपला. चहा चुलीवर तसाच ठेवून गडबडीनं उठला. घराला होतं तसं कुलूप लावलं आणि थेट खोत मालकाचं घर गाठलं. खोत घरात नव्हता, तसाच त्यांच्या शेताकडे धावत सुटला. डोक्यात काही गणित मांडून सुसाट वाऱ्यासारखा उरात नव भरत भरल्या गत. आज 3रा दिवस. विठोबानं प्रथम 50,000 दवाखान्याचं डिपॉझिट म्हणून एक रकमी भरले. डॉक्टरांनी केस हातात घेतली. ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं. बयाच्या चेहऱ्यावर हसू फुललं. विठोबा पुन्हा एकदा गावाकडे आला आणि बाकीचं पैसे घेऊन गेला. 15 दिवसांनी भीमाला दवाखान्यातून ठणठणीत बरा करून डिस्चार्ज दिला. भीमाचा पुनर्जन्म झाला. भीमाला बघायला येणाऱ्या पै पाहुण्यांच्या उसाबरीत बयाचा आठवडा गेला. भीमा पूर्वीसारखा शाळेत जाऊ येऊ लागला. भीमाच्या आजारपणात एक गोष्ट बयानं विठोबाला कित्येकदा विचारली होती, तीच गोष्ट आता बयाच्या काळजात टोचू लागली. आणि एक दिवस बया विठोबाला म्हणाली, काय व इतक्या मांदाळ्या पैशाची जोडणी कुठनं केल्यासा? 1000 इच्छारलं तर सांगायला तयार नाही सा ते. आत्ता तरी सांगा. विठोबाचा चेहरा खारकन पडला. आता हिला कसं सांगू? काय वाटेल जीवाला हिच्या? विठोबा विचारात पडला आणि ठसक्यानं म्हणाला, तुला ठावं करून काय करायचं होतं? कुठं दरोडा घालायला नाही एवढं ध्यानात ठेव. असं म्हणत विठोबा गडबडनं घराबाहेर पडला. काय बाई माणूस म्हणायचा हो, बायकोपासनं असं किती दिवस सोडून ठेवायचं ते? म्हणत बया गप्प झाली. भीमा शाळेत गेला. नवरा न काय सांगता सवरता मुह प्याल्यागत उठून बाहेर गेला. इतकिंदा झालं शेतात जाऊन, आज जरा जाऊन येतो शेताकडनं चक्कर मारून, म्हणत बया उठली. बुट्टी डोक्यावर घेऊन शेताच्या वाटेला लागली.
जांभळीखाली गारवा आहे, बसतो जाऊन घटकावर, शिन भागोटा तरी जाईल, असं मनात म्हणत चालू लागली. संध्याकाळ झाली. भीमा आपला बाराखाडी घेऊन क का की की करत अभ्यास करीत होता. बया शेताकडून गेल्या पायीच परत आली होती. तिचं जेवण करण्यातही लक्ष लागत नव्हतं. शेतात जे पाहिलं त्यानं चित्तागती झाली होती ती. उरात काहूर माजलं होतं. अंधार पडताना विठोबा घरात आला. आल्या आल्या बया त्याच्यावर उचलून म्हणाली, काय व आमच्या शेतात तो खोत मालक लमानी माणसं लावून शिर काढायला लागलाय. कुठं ध्यान आहे तुमचं? जरा शेतात जाऊन बघा जावा. ठावा आहे ते मला. विठोबा सुतकी चेहऱ्याने इतकंच बोलला. ठावा आहे म्हणजे? तरी बी तुम्ही गप का? आणि आत्ता तरी ही काय भानगड हाय कळायलाच पाहिजे मला. बया, आज उद्या ही गोष्ट बयाला कळणारच आहे, म्हणून विठोबा म्हणाला. अगं खुळे, आपलं सगळं शेत मी खरेदी दिले खोताला. अव पर कशा पायी? भीमासाठी बया, आपल्या आपल्या पोरासाठी. अव त्यांनी पोरासाठी शेत खरेदी दिल्यासा? भाकरीच गेली म्हणायची आता? आता आम्ही खायचं काय आणि जगायचं कस? विठोबा टिप्प गाणाऱ्या बयाला काळजाच्या देठातून म्हणाला, असं म्हणू नको बया. किती जणांपुढं लाचारनं हात पसरलं ते माझं मला ठावं. कुणी दारात उभा करून घ्यायला नाही. कुत्र्याला किंमत होती, खरं मला नव्हती ग बया. आणखी त्यात गावलेल्या सुपारीगत अवस्था झालती ग माझी. नत्र पोर नुसतं पोरग दिसाल तळ माळत्याला. काय करू ग बया, काय करू? विठोबाचं हे डोळं पाण्यानं डबडबलं. ते पुसून पुन्हा म्हणाला, बया शात गेलं असं कवाच म्हणू नको. आमचं शात आमच्या जवळच आहे ते बघ. अभ्यास करणाऱ्या भीमाकडे विठोबानं बोट केलं आणि म्हणाला, भया डोसक्यावर कसं का असना छप्पर हाय. आज एकच एक पुआर आपल्या पदरात परत आलंय मरणाच्या दाडतनं. त्या जांभळीखाली पाण्याचा जिवंत झरा हाय, म्हणूनच खोतानं शात खरेदी घेतलं, डोळं झाकून मागील तेवढं पैसे दिलं. नाहीतर आपलं पुआर हातचं गेलतच म्हणायचं ग बया. शेवटाला त्या जांभळी खालच्या झऱ्यानंच तारलं म्हणायचं आम्हाला. आणि मनगटा जोर हाय तवर मोल मजुरी करून कशी बी भाकरी मिळवू आम्ही. तू बी पदोर जाम खवाता. पोराला चांगलं मांदाळ शिक्षण शिकवायचं आता बाबासाहेबा एवढं मोठा साहेब करायचा. बघशीलस तू, उद्या त्योच आपलं पांग फेडील. एकाला 10 एकर जमिनी खरेदी घेईल, हीर बी काढील, मळा पिकविल, तवर आपण घट्ट गंभीर राहायचं. अवसान गाळून नाही भागायचं आता. जगण्याची शर्यत आहे, आपण जितायचीच. विठोबानं बयाला धीर दिला, समजूत काढली. इतक्यात खोताचा गडी लगबगीनं येऊन म्हणाला, अरे इटोबा, सांचा पार करून खोताच्या हिरीला मांदाळ पाणी लागलंय. उद्या पूजा आहे, मालकानं तुम्हा दोघांनी बी शेतावर बोलवलं. या राहू नकोसा, यवा चलतो मी. गडी निघून गेला. बया विठोबा एकमेकांच्या तोंडाकडे फक्त पाहत होते. बयानं अभ्यास करणाऱ्या भीमाची आलाबाला घेतली, मटा मटा मुक्क घेतलं, त्याला छातीशी धरून कवटाळलं आणि बयाच्या डोळ्यातून भीमाच्या मस्तकावर अखंड समाधानाने पाजरत होता जांभळी खालचा झरा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. आपल्या प्रतिसादाबद्दल आम्ही शतशः आभारी आहोत. मराठी वाङ्मयातील प्रसिद्ध कादंबऱ्या आणि कथासंग्रह ऐकण्यासाठी आमचे बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा व अभिवाचन आवडल्यास नक्की लाईक करा.
आत्तापर्यंत आम्ही सादर केलेल्या सर्व कथा कादंबऱ्यांची लिंक आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आपल्याशी संवाद साधायलाही आम्हाला नक्की आवडेल. आमचा संपर्क क्रमांक आहे 9960120521. पुन्हा एकदा धन्यवाद.